नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कवर टीव्ही न्यूज. डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. लेखी आश्वासन न पाळणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. उपोषणकर्त्यांची मागणी. महारल कांबा वरप रस्त्यासाठी रमेश हिंदूराव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू. कल्याण प्रतिनिधी खड्डे भरू डांबरीकरणाचे लेखी आश्वासन देऊन पूर्ण न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. रस्त्यांच्या बाजूकडील गवत काढावे. कल्याण मालशेज महामार्गावरील महारल ते ताबोर आश्रमापर्यंत रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे. महारल ते कांबा दरम्यान रस्त्याच्या धुळीमुळे होणारा त्रास अशा मागण्या घेऊन आज महारल पाडा येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या खोट्या आश्वासनाविरुद्ध व अजूनही रस्त्याचे कामे सुरू न केल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू झाले आहे. राष्ट्रीय राज्य महामार्ग आणि तिथून पुढे नगरला जाणारा हाच मार्ग आहे. गेल्या 4 महिन्यापासून या महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांचा याच्यात साम्राज्य आहे. रस्त्यात खड्डा आहे आणि रस्ता अक्षरशः रस्त्यावर आलेला आहे. तर याची दुरुस्ती करण्यासाठी आणि खड्डे भरण्यासाठी त्याच्यावर तात्पुरत्या स्वरूपाचा डांबर टाकण्यासाठी डांबरीकरण करण्यासाठी आम्ही मागच्या महिन्यात आंदोलन उपोषणासाठी बसलो होतो 28 नोव्हेंबरला. त्यावेळेस कार्यकारी अभियंत्या श्रीमती नाग मॅडम यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आमच्या काही 5 मागण्या होत्या त्या पूर्ण करून देण्यासंदर्भात त्यांचे अधिकारी पाठवले होते. पण आज 28 ऑक्टोबर आहे तर 1 महिना होऊनही त्यांनी त्यांच्या लेखी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली हेही दिसत नाही. रस्त्यावर धुळीचं साम्राज्य आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या वेळी लोकांची घरं या धुळीने भरभरलेली दिसत आहे. तर जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. आम्ही जनतेचे म्हणणे पुढे मांडण्यासाठी हिंदूराव सरांच्या मार्गदर्शनाने आणि महेश देशमुख आमचे सगळे सहकारी आम्ही आज इथे आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत होणार नाही अशा इच्छेने बसलेलं आहोत. शासनाला प्रशासनाला हीच मागणी की लवकरात लवकर यांनी जे आमची फसवणूक केली आहे लेखी आश्वासन देऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी आणि ह्या रस्त्याचं त्वरित डांबरीकरण व्हावं जेणेकरून लोकांना सणासुदीच्या दिवशी येणं जाणं सुकर होईल. रस्ता बनेल तेव्हा बनेल पण तात्पुरत्या स्वरूपाचं तरी डांबरीकरण व्हावं हीच आमची मुख्य मागणी. यावेळी महेश देशमुख, अश्विन भोईर, विवेक गंभीरराव, विशाल मोहपे, योगेश देशमुख, लक्ष्मण सरोशी, निकेश पावशे, अश्फाक शेख, प्रवीण नागरे, दत्तू सांगले, दिलीप भोईर, जगन्नाथ शेट्टी, रमेश गायकवाड आदी या उपोषणासाठी सहभागी झाले होते. द रिपोर्ट डिस्कवर टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388-420-420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.